Okay, this problem okay is related to continuous contract. From 2003-04 to 2005-06, we have to prepare the 3 years contract account. Okay, Mr. Raj contractor. Mr. Raj contractor and builder. Mr. Raj contractor and builder have obtained the contract for constructing a housing complex. The contract work commenced on 1st July 2003. Okay, I already told you the commencement date is very important for calculation of mostly for the calculation of depreciation and other expenses related to which are related to actual month basis or time basis. Okay, and was completed on 31st January 2006. Okay, that means contract is started from 2003 July 2003 and ended on 31st January 2006. Okay, the year ending of the company is 31st March. Okay, that means company is following the financial year as a accounting year. The contract price was 800 lakhs, means contract price is of rupees 8 crore. Okay, we can mention here contract. So screen nahi disat. Okay, 8. सर हाँ लास्ट प्रॉब्लेम मध्ये सेकंड स्टेटमेंट मध्ये मटेरियल दैट साइट पोस्ट नव्हते करायची का एक मिनिट चेक करावा लागेल केली नव्हती सेकंड स्टेटमेंटला एक मिनिट ओके बालराम कॉन्ट्रॅक्टर ना इथे ना हो ओके म्हणजे ते आपलं मिस्टेक ॲक्च्युली मेन्शन करणं गरजेचं होतं ओके कुठला होता हो हा प्रॉब्लेम होता ना नाही बेहराम आहे नाही बालराम बालराम हा होता वाटते ना बालराम कॉन्ट्रॅक्टर मटेरियल लॉस्ट बाय फायर आहे मटेरियल रिटर्न टू स्टोअर्स आहे मटेरियल ॲट साईट आपण ते ॲक्च्युली 8000 रुपीज ट्रान्सफर करायचे राहिले असतील मग ते मिस्टेक आहे आपली ते ट्रान्सफर करणं गरजेचं होतं ॲक्च्युली 8000 रुपीज होते ना 8000 रुपीज ओके ते इथे येईल बाय मटेरियल ॲट साईट ॲट साईट ओके मटेरियल ॲट साईट 8000 त्यानुसार मग आपलं हे चेंज झालं असतं ॲक्च्युली ओके इथे येईल ॲक्च्युली ओके ही टोटल झाली बरोबर 15,53,000 ही काय अशी झाली ओके इथे येईल 43,000 त्यानुसार आपला प्रॉफिट ॲक्च्युली चेंज होईल ओके एवढा प्रॉफिट येईल म्हणजे 1,79,000 ॲक्च्युली आपला प्रॉफिट येईल ओके ही आपली पोस्ट करण्याची राहिलेली होती ॲक्च्युली मटेरियल ॲट साईट आहेत दिलेले ते आपल्या ॲजडीज आपल्या मेन्शन करायचे होते ओके ओके कॉन्ट्रॅक्ट प्राईज येईल 8 करोड ओके
ओके, कॉन्ट्रैक्ट प्राइस इज 8 करोड़ रुपीज़। ओके, नेक्स्ट इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केले, द कॉन्ट्रॅक्ट ही ॲग्री टू पे 90% ऑफ व्हॅल्यू ऑफ वर्क डन ॲज सर्टिफाईड बाय द आर्किटेक्ट इमिडिएटली। ओके, तर आपली अमाऊंट रिसिव्ड असणार आहे 90% ऑफ वर्क सर्टिफाईड। ओके, तर प्रॉब्लेममध्ये वर्क सर्टिफाईड मिसिंग असतील तर आपल्याला ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही इन्फॉर्मेशन आहे ती यूजफुल आहे। ओके, मग त्यासाठी आपण कधी कॅश रिसिड कधी प्रोव्हाइड केले असेल तर कॅश रिसिड डिवाइड बाय परसेंटेज ऑफ कॅश रिसिड हा फॉर्म्युला यूज करून आपण वर्क सर्टिफाईड आपण कॅल्क्युलेट करू शकतो। नेक्स्ट, मशीन कॉस्टिंग ₹60 लॅक्स वॉज स्पेशली ब्रॉट अँड यूज फॉर द कॉन्ट्रॅक्ट। द रेसिड्युअल व्हॅल्यू ऑफ द मशीन ॲज ऑन 31 जानेवारी 2006 म्हणजे ॲट द एंड ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, ओके, वॉज ₹29 लॅक्स। डेप्रिसिएशन इज टू बी इफेक्टेड ऑन स्ट्रेट लाईन बेसिस, दॅट मीन्स दे हॅव गिवन इन्फॉर्मेशन अबाउट द कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन अँड दे हॅव ऑल्सो गिव इन्फॉर्म दॅट वी हॅव टू कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन ऑन फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिस। ओके, तर आपल्याला फिक्स इन्स्टॉलमेंट बेसिस आपण आता जेवढ्या मंथ्स आपण यूज केले ना तेवढ्या मंथ्स आपण डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करणार, फ्रॉम 1 जुलै 2003 टू 31 जानेवारी 2006 आपण तेवढ्या मंथ्स आपण डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करणार आहोत। आणि आपल्याला पुढे आपल्या 3 इयर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मटेरियल परचेस, लेबर, आर्किटेक्ट, सुपरवायझर चार्ज, ओव्हरहेड चार्जेस, हे सर्व डेबिट साईडला येतील कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या, हे क्रेडिट साईडला येईल वर्क सर्टिफाय वर्क अनसर्टिफाईड मटेरियल ॲट साईड। मनी रिसिव्ह फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट हे ॲक्च्युली येत नाही ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला, तर ही आपण यूज करून आपण वर्क सर्टिफाईड आपण कॅल्क्युलेट करणार आहोत। ओके, ॲज पर द पॉलिसी ऑफ कंपनी नो प्रॉफिट इज टू बी कन्सिडर्ड अनलेस द वर्क सर्टिफाईड कंप्लीटेड एक्सीड 20% ऑफ टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राईस। देअर आफ्टर द प्रॉफिट इज टू बी टेकन क्रेडिट फॉर इन द सेम प्रपोर्शन ॲज द क्युम्युलेटिव्ह अमाऊंट रिसिव्ड बेस्ड टू द कॉन्ट्रॅक्ट प्राईस। ओके, दॅट मीन्स इन द करंट प्रॉब्लेम वी विल यूज धीस फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट। ओके, वी विल नॉट यूज दॅट जनरल फॉर्म्युला। ओके, इन द अदर प्रॉब्लेम वी यूज दॅट फॉर्म्युला, दॅट मीन्स इफ द वर्क सर्टिफाईड इज मोर दॅन 25% दॅन वी विल ट्रान्सफर द 1/3 पोर्शन टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, 1/3 पोर्शन ऑफ नॅशनल प्रॉफिट वी विल ट्रान्सफर टू द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बट दॅट फॉर्म्युला वी विल नॉट यूज इन दिस प्रॉब्लेम बिकॉज इन दिस प्रॉब्लेम दे हॅव ऑलरेडी गिवन द फॉर्म्युला इन द प्रॉब्लेम इट सेल्फ। ओके, आपल्याला इथे त्यांनी डायरेक्टली आपल्या प्रॉब्लेममध्येच आपल्याला त्यांनी फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे। काय कंपनीची पॉलिसी आहे, द कंपनी हॅज डिसाइडेड टू ट्रान्सफर द प्रॉफिट टू द P&L अकाउंट सेम प्रपोर्शन ॲज क्युम्युलेटिव्ह अमाऊंट रिसिव्ड बेस्ड टू कॉन्ट्रॅक्ट प्राईस। म्हणजे ते आपल्याला फॉर्म्युला काय यूज करायला सांगतात, कॅश रिसिव्ड डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्रॉफिटला किती अमाऊंट ट्रान्सफर करायची ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे। आणि तो प्रॉफिट आपण कधी कन्सिडर करायचा आहे, जेव्हा आपलं वर्क सर्टिफाईड मोर दॅन 20% होईल तेव्हा। म्हणजे आता करंट प्रॉब्लेममध्ये कधी 21% कधी वर्क सर्टिफाईड आला तर आपण मग काय करणार आहोत, 21% आला तर आपण तरच आपण प्रॉफिटला ट्रान्सफर करणार आहोत। अदरवाईज कधी 19% झाला किंवा 18% किंवा 15% असेल, म्हणजे लेस दॅन 20% असेल, तर आपण काय करणार आहोत, 100% जो प्रॉफिट होता तो आपण रिझर्वला आपण ट्रान्सफर करणार आहोत। इथे आपल्याला त्यांनी पॉलिसीची जी कंपनीची पॉलिसी आहे ती त्यांनी इथे आपल्याला डायरेक्टली प्रोव्हाइड केलेली आहे। ओके, त्यामुळे ही जी पॉलिसी आहे त्यानुसार आपण इथे कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत। ओके, तिथे आपण 1/3, 2/3 वाले आपण फॉर्म्युला इथे यूज करणार नाही, कारण प्रॉब्लेममध्ये त्यांनी आपल्याला फॉर्म्युला प्रोव्हाइड केलेला आहे। जेव्हा प्रॉब्लेममध्ये कंपनीची पॉलिसी जेव्हा प्रोव्हाइड करतात ना, तेव्हा आपल्या तीच पॉलिसी आपल्याला फॉलो करायची, जनरल रूल आपल्याला फॉलो करायचा नाही आहे। तर ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जनरल रूल आपल्याला फॉलो करायचा नाही आहे, तर आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, जोपर्यंत 20% ऑफ वर्क सर्टिफाईड होत नाही तोपर्यंत प्रॉफिट P&Lला ट्रान्सफर करू नका, आणि जेव्हा 20%पेक्षा मोर दॅन 20% जेव्हा वर्क सर्टिफाईड होईल, परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड होईल, तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला त्यांनी यूज करायचा आहे। काय यूज करायचं आहे, कॅश रिसिव्ह डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस, म्हणजे नॅशनल प्रॉफिट इंटू कॅश रिसिव्ह डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस हा फॉर्म्युला डायरेक्टली आपल्याला यूज करायचा आणि आपल्याला प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे, 1/3, 2/3 आपल्याला करायचं नाही आहे। ओके, एवढा अमाऊंट आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर होईल, रिमेनिंग अमाऊंट रिझर्वला ट्रान्सफर होईल। ओके, आणि त्याने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे अँड रिलेवन एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट आपल्याला त्याने प्रिपेअर करायला सांगितलं आहे। तर आपण फर्स्ट इयरचा पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण प्रिपेअर करूया, सॉरी कॉन्ट्रॅक्ट अकाउंट आपण प्रिपेअर करूया इन द बुक्स ऑफ राज कॉन्ट्रॅक्टर अँड बिल्डर्स कॉन्ट्रॅक्ट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2004, कारण फर्स्ट इयर आपलं 2004ला आपलं एंड होईल 31 मार्च 2004। ओके, तर आपण स्टार्ट करूया। आता फर्स्ट जो
फर्स्ट जो कॉन्ट्रैक्ट अकाउंट असतो तो काय असतो, आपला सिंपल कॉन्ट्रैक्ट असतो, तशा पद्धतीने आपण प्रिपेअर करतो फर्स्ट कॉन्ट्रैक्ट अकाउंट. ओके, त्यामुळे आपलं टू मटेरियल परचेस डेबिट साइडला, टू मटेरियल परचेस अमाउंट किती आहे, 27,50,000. नेक्स्ट आहे टू डायरेक्ट लेबर. ओके, टू डायरेक्ट लेबर टू डायरेक्ट लेबर अमाउंट किती आहे, 78,52,500. 78,52,500. 78,52,500. नेक्स्ट आहे आर्किटेक्ट फी, मग ते येणार आहे टू आर्किटेक्ट फी. आर्किटेक्ट फीचे अमाऊंट किती आहे, 2,50,000. 2,50,000. ओके, नेक्स्ट आहे सुपरवायझर चार्जेस, ते सुद्धा डेबिट साईडला येतील. टू सुपरवायझर चार्जेस किती आहे, सुपरवायझर चार्जेस 1,22,000. आपण फक्त फर्स्ट इयरची इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आहे, आपण ती आपण ट्रान्सफर करतो आहे. टू ओव्हरहेड चार्जेस, सर्व डेबिट साईडला जेवढे एक्सपेन्सेस तेवढे सर्व डेबिट साईडला. टू ओव्हरहेड चार्जेस अमाऊंट आहे 67,75,500. 67,75,500. 67,75,500. नेक्स्ट दिले मटेरियल ॲट साईट. ओके, मटेरियल ऑन साईट म्हणजे इयर एंडची दिलेली आहे, डब्ल्यू आय पीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते मी इथे मेन्शन करतो बाय डब्ल्यू आय पी. डब्ल्यू आय पी, ओके, त्याच्यामध्ये मेन्शन करतो टू मटेरियल ॲट साईट. डायरेक्ट आउटर कॉलमला मेन्शन करतो किती अमाऊंट आहे, 50,000. ओके, मटेरियल ॲट साईट 50,000. ओके, नेक्स्ट आहे अनसर्टिफाईड वर्क. वर्क अनसर्टिफाईड सुद्धा आपलं डब्ल्यू आय पीचाच पार्ट आहे. अनसर्टिफाईड वर्क, वर्क अनसर्टिफाईड अमाऊंट आपल्या प्रोव्हाइड केले 2,00,000 रुपीज. ती ॲज इट इज मेन्शन करतो 2,00,000 रुपीज. ओके, नेक्स्ट आपल्याला मनी रिसीट दिले. मनी रिसीटचा आपण उपयोग आपण पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड कॅल्क्युलेट करण्यासाठी करणार आहोत. आपण इथे आपण पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड आपण कॅल्क्युलेट करूया. परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाइड, परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाइड इज इक्वल टू मनी रिसीव्ड किती आहे, 1,80,000. आपला फॉर्म्युला काय, परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाइड इज इक्वल टू सॉरी आपल्या परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाइड ना, आधी कॅल्क्युलेशन ऑफ वर्क सर्टिफाइड आपल्याला करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ वर्क सर्टिफाइड, वर्क सर्टिफाइड इज इक्वल टू कॅश रिसीव्ड डिवाइड बाय कॅश रिसीव्ड ॲज परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाइड. ओके, मग कॅश रिसीव्ड आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले किती, 1,80,00,000. 1,80,00,000 डिवाइड बाय कॅश रिसीव्ड ॲज परसेंटेज ऑफ वर्क सर्टिफाइड, ते आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केले किती आहे, 90% आहे. ओके, त्यामुळे 90 into 100. ओके, तर अमाऊंट येईल आपली 2,00,00,000 रुपीज अमाऊंट येते, म्हणजे वर्क सर्टिफाइड आहे फर्स्ट, याला 2,00,00,000 रुपीज आहे. ओके, त्यामुळे इथे आपला मेन्शन येईल वर्क सर्टिफाईड. ओके, वर्क सर्टिफाईड आहे 2,00,00,000. ओके, 2,00,00,000 रुपीज. ओके, कॅश रिसीटचा आपला जो उपयोग आहे तो आपल्याला एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट प्रिपेअर करताना होईल. आता आपल्याला कॅश रिसीटचा उपयोग यूज होणार नाही, आता आपला फर्स्ट इयरचा ॲक्च्युली प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. आता आपण बॅलन्सिंग अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करून आपल्याला मेन्शन करायचे आता, तर इथे मी सम करून घेतो. येथे 2,02,50,000. ओके, 2,02,50,000. आणि डेबिट साईडची टोटल आहे 1,77,50,000. ओके, त्यामुळे आपण हे 1,77,50,000. बघा, 1,77,50,000. ओके, ते आपण मायनस करणार आहोत, ते 2,02,50,000 मधून आपण हे मायनस करणार आहोत. आपल्याला इथे नॉमिनल प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट होईल, कारण कॉन्ट्रॅक्ट आपला काय कंप्लीट झालेला नाही आहे,
त्यामुळे आपल्याला फाईंड आउट होईल तो नॉशनल प्रॉफिट फाईंड आउट होईल 25 लॅक्स रुपीज. ओके, त्याला आपलं नाव देणार आहे तिथे टू नॉशनल प्रॉफिट. ओके, पण आता आपण कन्फर्म करूया आपण हे किती पर्सेंट आपलं पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड आहे ते आपण मेन्शन करून घेऊया. आधी पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड आहे कॅल्क्युलेट करूया आपण. ओके, इथे आपण पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड आपण कॅल्क्युलेट करूया. पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड इज इक्वल टू वर्क सर्टिफाईड. आता किती आहे वर्क सर्टिफाईड? 2 करोड आहे, म्हणून 2 करोड डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस. कॉन्ट्रॅक्ट प्राइस किती? 8 करोड आहे. 8 करोड इंटू 100 म्हणजे आपल्या पर्सेंटेज ऑफ वर्क सर्टिफाईड इथे आपल्या फाइंड आउट होतील 2 करोड डिवाइड बाय 8 करोड इंटू 100. इथे 25% येते, 25% येते, म्हणजे आपल्याला आता इथे प्रॉफिट आपला इथे नॉशनल प्रॉफिट आपल्याला मेन्शन करायला लागेल आणि त्यातला PNL काही ट्रान्सफर होईल आणि रिझर्वला काही ट्रान्सफर होईल टू नॉशनल प्रॉफिट. ओके, नॉशनल प्रॉफिट आपल्या इथे फाइंड आउट होईल. नॉशनल प्रॉफिट आपल्या 2 पार्टमध्ये डिवाइड होईल, P&L अकाउंट ओके आणि रिझर्व. ओके, तर PNLला किती ट्रान्सफर होईल ते आपल्या त्याचा आपला फॉर्म्युला दिलेला आहे. मग इथे आपल्याला मेन्शन करायला लागलं प्रॉफिट ट्रान्सफर टू PNL अकाउंट. प्रॉफिट ट्रान्सफर टू PNL अकाउंट आपल्या त्यांनी प्रॉब्लेममध्ये आपल्या त्यांनी फॉर्म्युलासुद्धा दिलेला आहे. काय फॉर्म्युला दिलेला आहे? क्युम्युलेटिव्ह अमाऊंट रिसिव्ड बेस्ड टू कॉन्ट्रॅक्ट प्राइस, म्हणजे कॅश रिसिव्ड डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस. हा आपला फॉर्म्युला आपला प्रोव्हाइड केलेला, म्हणजे फॉर्म्युला येईल आपला प्रॉफिट ट्रान्सफर टू PNL अकाउंट इज इक्वल टू नॉशनल प्रॉफिट नॉशनल प्रॉफिट इंटू कॅश रिसिव्ड डिवाइडेड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस. हा आपला फॉर्म्युला आपल्या यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं. तर इथे आपला किती येतं इथे आपण फाइंड आउट करूया. नॉशनल प्रॉफिट आपण आत्ताच फाइंड आउट केला, किती आहे नॉशनल प्रॉफिट? 25 लॅक्स. डिवाइड बाय कॅश रिसिव्ड किती आहे? 2 करोड. सॉरी, 2 करोड नाही आहे ॲक्च्युली, 2 करोड ॲक्च्युली वर्क सर्टिफाईड आहे 2 करोड. ओके, आणि कॅश रिसिव्ड किती आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये दिले? 1 करोड 80 लॅक्स. कॅश रिसिव्ड आहे 1 करोड 80 लॅक्स. ओके, त्यामुळे आपल्या इथे अमाऊंट ट्रान्सफर टू PNL अकाउंट इथे फाईंड आउट होईल आपली 5,62,500. एवढी आपली अमाऊंट आपली ट्रान्सफर होईल PNL अकाउंटला. ओके, एवढी अमाऊंट आपली PNL अकाउंटला आपली ट्रान्सफर होईल. रिमेनिंग अमाऊंट आपण रिझर्वला ट्रान्सफर करणार आहोत. ओके, ही अमाऊंट आपली ट्रान्सफर होईल PNL अकाउंटला. आपली अमाऊंट ट्रान्सफर होईल 5,62,500. ओके, 5,62,500 आणि रिझर्वला किती अमाऊंट ट्रान्सफर होईल? 25 लॅक्स मायनस 5,62,500, 19,37,500. एवढी अमाऊंट आपली रिझर्वला ट्रान्सफर होईल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इथे आपल्या 2/3 1/3 आपल्याला करायचं नव्हतं. इथे आपल्या त्यांनी फॉर्म्युला दिला तो आपण डायरेक्टली आपण यूज केला आणि त्यानुसार आपण अमाऊंट इथे फाइंड आउट केलेली आहे. ओके, आता सेकंड इयरचं आपण अकाउंट आता प्रिपेअर करूया, 31 मार्च 2005. ओके, आता इथे आपल्या WIP आपली मेन्शन होईल. अरे, आपण रॉंग केलं ॲक्च्युली, रॉंग अमाऊंट आपण फाइंड आउट केली, डेप्रिसिएशन आपण मेन्शन नाही केलं. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेटच नाही केलं. तर पहिले डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करून घ्या. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बघा डेप्रिसिएशनची इन्फॉर्मेशन आपल्या इथे प्रोव्हाइड केलेली आहे. डेप्रिसिएशन आपलं कॅल्क्युलेट करणं इम्पॉर्टंट होतं. ही इन्फॉर्मेशन आपल्या डेप्रिसिएशनची दिलेली आहे, त्यानुसार आपल्या डेप्रिसिएशन पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला लागेल. तर इथे आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करूया. ओके, डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय आपला? डेप्रिसिएशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ॲसेट. डेप्रिसिएशन इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ॲसेट. व्हॅल्यू ऑफ ॲसेट किती आहे? 60 लॅक्स आहे. इथे आपल्या व्हॅल्यू ऑफ ॲसेट दिलेले 60 लॅक्स, मायनस स्क्रॅप व्हॅल्यू दिलेले 29 लॅक्स. स्क्रॅप व्हॅल्यू 29 लॅक्स,
डिवाइड बाय एस्टिमेटेड लाइफ ऑफ ऐसेट। तर आता इथे आपल्याला त्यांनी मंथमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल, कारण की त्यांनी एस्टिमेटेड लाईफ आपल्या जी स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे ती 31 जानेवारी 2006 दिलेली आहे, आणि कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट होते 1 जुलै 2003। त्यामुळे ज्या ह्याच्यामध्ये जेवढे मंथ्स येतात ना तेवढे मंथ्स आपले एस्टिमेटेड लाईफ असणार आहे, कारण इथे इयरमध्ये आपलं एस्टिमेटेड लाईफ आपल्या प्रोव्हाइड केलेलं नाही, ते इथे मंथमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल। कधी स्टार्ट झालेलं आहे? 1 जुलै 2003, म्हणजे 2003 इथे आपण मंथ्स आपण फाइंड आउट करूया। 2003 किती येतील, 2004 किती येतील, 2005 किती येतील, 2006 किती येतील, हे मंथ्स इथे मी फाइंड आउट करतो। टू थ जुलैपासून येते, जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, म्हणजे जुलैमध्ये 6 येत आहे, सॉरी 2003 6 येत आहे, 2004 12 येतील, 2005 पण 12 येतील, अँड 2006 किती, 31 जानेवारी, म्हणजे 1 येतील। अशा पद्धतीने एवढे मंथ्स आपले यूजफुल आहे ती ॲसेट, किती 31 आपली ॲसेट्स आपली यूजफुल आहे, ओके। त्यामुळे डिवाइड बाय 31 येईल, म्हणजे आपले मंथली इथे डेप्रिसिएशन आपलं फाइंड आउट होईल, पर मंथ आपलं डेप्रिसिएशन फाइंड आउट होईल। 60 लॅक्स मायनस 29 लॅक्स, ओके, येते 31 लॅक्स डिवाइड बाय 31, ओके, म्हणजे पर मंथ आपलं डेप्रिसिएशन येईल 31 लॅक डिवाइड बाय 31, म्हणजे पर मंथ आपलं 1 लॅक रुपीजचं डेप्रिसिएशन येईल, रुपीज 1 लॅक पर मंथ, ओके, एवढं आपलं डेप्रिसिएशन येईल पर मंथ। ओके, पर मंथ आपलं डेप्रिसिएशन येईल रुपीज 1 लॅक पर मंथ डेप्रिसिएशन येईल, ओके। तर आता 1 लॅक रुपीज पर मंथ, म्हणजे फर्स्ट इयरला, आत्ता आपला जो इयर आपण जो प्रिपेअर करतो आहे त्या इयरला आपण किती महिने आपण यूज केलेला आहे, जुलैपासून, 1 जुलैपासून, म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च, म्हणजे 9 यूज केलेला आहे। त्यामुळे फर्स्ट इयरचं डेप्रिसिएशन येईल 9 लॅक रुपीजचं डेप्रिसिएशन येईल, ओके। त्यामुळे आता डेप्रिसिएशन मी इथे मेन्शन करतो, ॲक्च्युली ओके, डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन फॉर 2003-04, थ्री फोर, फोर फाय आणि 5-6, किती महिन्स यूज झालेली आहे, नंबर ऑफ मंथ्स, फर्स्ट इयरला 9 येतात, सेकंड इयरमध्ये 12 येतात, आणि थर्ड इयरमध्ये बघा एप्रिल 2005, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे 9 येत आहेत, आणि जानेवारी म्हणजे 10 येत आहेत। असे टोटल ॲक्च्युली 31 इथे सुद्धा असे सुद्धा कॅल्क्युलेट करू शकतो, टोटल मंथ्स होते 31, आणि 1 लॅक रुपीज पर मंथ आहे, म्हणजे इथे फर्स्ट इयरला येईल 9 लॅक, ओके, ओके, फर्स्ट इयरला 9 लॅक, सेकंड इयरला 12 लॅक, अँड थर्ड इयरला 10 लॅक्स। अशा पद्धतीने टोटल आपलं डेप्रिसिएशन 31 लॅक्सचं टोटल डेप्रिसिएशन आपला चार्ज होईल, ओके, रुपीज, ओके। म्हणून फर्स्ट इयरला डेप्रिसिएशन आपला कॅल्क्युलेट होईल 9 लॅक रुपीज डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट होईल, मग आपली ही बॅलन्सिंग अमाऊंट ॲक्च्युली चेंज होईल। आता बॅलन्सिंग अमाऊंट येईल आपली, टोटल एक्सपेन्सेस येतील 18,65,000, त्यानुसार आपली जी आपलं नॉशनल प्रॉफिट येईल 18,38,500, नॉशनल प्रॉफिट येईल 1 मिनिट, ही अमाऊंट ॲक्च्युली कन्फर्म करा किती येते, एटीन लॅक 65,000 येते, त्यानुसार ही जी अमाऊंट येईल ती, ओके, 18,65,000, त्यानुसार आपला PNL इथे कॅल्क्युलेट होईल 18,65,000, नॅशनल प्रॉफिट आपला 18,65,000, त्यानुसार आपला PNL कॅल्क्युलेट होईल 4,19,625, आपला रिझर्व म्हणजे रिमेनिंग रिझर्व कॅल्क्युलेट होईल
17 लाख, सॉरी ही अमाउंट आपली रॉन्ग कॅल्क्युलेट झालेली आहे. टू करोड 2,50,000 ही आपली किती येते, 18,38,000, नाही सॉरी 1,83,00,000, नाही रॉन्ग मेन्शन केलं, 1 मिनिट. वन करोड 86 लाख येते, सॉरी 1,86,50,000. ओके, त्यामुळे आपला प्रॉफिट येईल 16 लाख येईल, तेच चेंजेस. ॲक्च्युली प्रॉफिट येईल आपला 16 लाख येईल, त्यामुळे आपला PNL आपला ट्रान्सफर येईल 3,60,000 रुपीज. ओके, त्यानुसार आपला रिझर्व आपला कॅल्क्युलेट होईल 12,40,000 रुपीज. ओके, क्लिअर आहे. आता आपण डेप्रिसिएशन नव्हतं मेन्शन केलं, त्यामुळे ॲक्च्युली आपल्या ते चेंजेस आपल्याला सर्व करावे लागले. ॲक्च्युली डेप्रिसिएशन मेन्शन केल्यानंतर आपला रिझर्व आपला नॅशनल प्रॉफिट येतोय आपला 16 लाख रुपीज. मॅडम ओके, नॅशनल प्रॉफिट आपला येतोय 16 लाख रुपीज येतोय नॅशनल प्रॉफिट. त्यावरून आपण PNL आपलं फाइंड आउट करून घेतलं. PNLसाठी आपला फॉर्म्युला त्यांनी प्रॉब्लेममध्येच आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. फॉर्म्युला काय दिलं आहे, नॅशनल प्रॉफिट इंटू कॅश रिसीट डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस. तर नॅशनल प्रॉफिट आपला येतो 16 लाख डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राईस आहे 8 करोड आणि कॅश रिसीट आहे 1,80,00,000. त्यानुसार आपण प्रॉफिट ट्रान्सफर टू PNL आपण फाइंड आउट करून घेतलं 3,60,000. ओके, रिझर्वची रिमेनिंग अमाऊंट आहे 16 लाख मायनस 3,60,000 इज इक्वल टू 12,40,000 रिझर्व येईल. आता हे फर्स्ट इयरचं आपलं कंप्लीट झालं, आता सेकंड इयरचं. ओके, सेकंड इयरचं ट्रान्सफर करताना पहिल्यांदा आपल्या WIP आपल्याला मेन्शन करायला लागेल. ओके, WIP आपल्याला मेन्शन करायला लागेल, 2 WIP मटेरियल ॲट साईट. ते ॲज इट इज ॲक्च्युली हा फिगर ॲज इट इज इथे ट्रान्सफर होतील. ओके ओके, 50 लाख, 2 लाख आणि 2 करोड. ओके, नेक्स्ट आता करंट इयरचे सर्व एक्सपेन्सेस हे ॲज इट इज ॲक्च्युली मेन्शन होतील. मी सर्व कॉपी पेस्ट करून घेतो ॲक्च्युली, म्हणजे ते आपल्याला ॲज इट इज इथे ट्रान्सफर करावे लागतील ॲक्च्युली. ओके, मटेरियल परचेस, मटेरियल परचेस किती आहे सेकंड इयरचे मटेरियल परचेस, 86,25,000. 86,25,000. लेबर 90,63,500. 90,63,500. आर्किटेक्ट फी आहे 4,50,000. आर्किटेक्ट फी 4,50,000. सुपरवायझर चार्जेस आहेत 1,85,000. 1,85,000. ओव्हरहेड चार्जेस आहेत 41,66,500. 41,66,500. ओके, नेक्स्ट डेप्रिसिएशन आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. सेकंड इयरचं डेप्रिसिएशन 12 लाख रुपीज, ते आपण 12 लाख रुपीज डेप्रिसिएशन इथे मेन्शन होईल. ओके, 12 लाख रुपीज डेप्रिसिएशन. नेक्स्ट क्रेडिट साईडला आपलं मेन्शन होईल मटेरियल ॲट साईट 1,25,000. मटेरियल ॲट साईट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, ते आपण मेन्शन करूया 1,25,000. 1,25,000. नेक्स्ट वर्क अनसर्टिफाईड आहे 4 लाख रुपीज. वर्क सर्टिफाईड आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतील. वर्क सर्टिफाईड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय सांगितलेलं आहे की कॅश रिसीट आहे 90%. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बघा, ही अमाऊंट आपल्याला जी आता प्रोव्हाइड केली आहे ती क्युम्युलेटिव्ह आहे का नॉन क्युम्युलेटिव्ह आहे ते आपल्याला पहिल्यांदा फाईंड आउट करायला लागेल. आपली टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राईस किती आहे, 8 करोड रुपीज आहे टोटल कॉन्ट्रॅक्ट प्राईस. आपल्याला क्युम्युलेटिव्ह अमाऊंट ॲक्च्युली कन्सिडर करायची असते. ह्या तिघांची कधी तुम्ही टोटल केली बघा, 1,80,00,000, 3,60,00,000 अँड 2,60,00,000. तर तिघांची टोटल किती येते ती पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून बघा, 1,80,00,000, 2,60,00,000 अँड 3,60,00,000 आहे ना, 360 अँड 260. ओके, 360 अँड 260, या तिघांची टोटल करा ती 8 करोड येईल. ओके, त्यामुळे ही जी अमाऊंट जी आपल्याला प्रोव्हाइड केली आहे ती क्युम्युलेटिव्ह अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केलेली नाही आहे.
आणि आपला जो वर्क सर्टिफाइड जो फाइंड आउट करायचा असेल तो क्युम्युलेटिव फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळे इथे आपला क्युम्युलेटिव अमाउंट करंट इयरची किती असणार आहे, क्युम्युलेटिव अमाउंट असणार आहे 5 करोड 40 लाख, ही एवढी अमाउंट आपल्याला रिसीव्ह झालेली असणार आहे. लास्ट इयरची क्युम्युलेटिव अमाउंट असणार आहे 8 करोड रुपीज. ओके, त्यामुळे इथे आपल्याला आता कॅश आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वर्क सर्टिफाइड आपल्याला फाइंड आउट करायचं. तर सेकंड इयरचं वर्क सर्टिफाइड फाइंड आउट करताना आपला फॉर्म्युला यूज करायला लागेल कॅश रिसीट. कॅश रिसीट आपल्या क्युम्युलेटिव्ह कॅश रिसीट मेन्शन करायचे 5 करोड 40 लाख, 5 करोड 40 लाख, 5 करोड 40 लाख डिवाइड बाय कॅश रिसीव्ड 90% इंटू 100 म्हणजे येईल ती 6 करोड रुपीज येईल. ओके, तर आपले वर्क सर्टिफाइड आपल्या क्युम्युलेटिव्ह फाइंड आउट करायचे. सेकंड इयरला वर्क सर्टिफाइड येतील 6 करोड रुपीज आणि थर्ड इयरला आपले येतील 60 लाख झाले 6 करोड. ओके, आणि थर्ड इयरला आपले 8 करोड येतील. ओके, ते वर्क सर्टिफाइड आपण मेन्शन केले, क्युम्युलेटिव्ह वर्क सर्टिफाइड मेन्शन करायची, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. क्युम्युलेटिव्ह वर्क सर्टिफाइड मेन्शन करायची आहे आपल्याला. आणि इथे आता आपण टोटल करूया. ओके, 6 करोड 5 लाख 25 थाउजंड. ओके, 6 करोड 5 लाख 25 थाउजंड, 6 करोड 5 लाख 25 थाउजंड एवढी अमाऊंट येते. आता बॅलन्सिंग अमाऊंट आपण इथे नॉशनल प्रॉफिट आपण फाइंड आउट करून घेऊया. बॅलन्सिंग अमाऊंट म्हणजे आता ह्याची टोटल आपण करूया किती येते, डेप्रिसिएशन इन्क्लूड करून याची टोटल येते 43 लाख 91 थाउजंड, सॉरी 4 करोड 39 लाख 13 थाउजंड, 4 करोड 39 लाख, ते सम करतो ॲक्च्युली, 4 करोड 39 लाख 13 थाउजंड एवढी अमाऊंट येते. बॅलन्सिंग अमाऊंट आपण नॅशनल प्रॉफिट आपण फाइंड आउट करणार आहोत, मायनस ही अमाऊंट. आपले नॅशनल प्रॉफिट येतो आहे 1 करोड 66 लाख 12 थाउजंड. ओके, 1 करोड 66 लाख 12 थाउजंड आपला नॅशनल प्रॉफिट येतो. आता पी एन एलला किती ट्रान्सफर करायची ते आपल्याला इथे फाइंड आउट करायला लागेल. ओके, तर इथेच मी बाजूलाच ॲक्च्युली फाइंड आउट करतो किती येते अमाऊंट. ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. ही आपले नॅशनल प्रॉफिट आहे, ओके, डिवाइड बाय कॉन्ट्रॅक्ट प्राइस आहे 8 करोड रुपीज आहे. आणि कॅश रिसीव्ड आपली किती आपली फाइंड आउट झालेली आहे, कॅश रिसीव्ड आपण आपल्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, पण ती क्युम्युलेटिव्ह मेन्शन करायची आपल्या 5 करोड 40 लाख, 5 करोड 40 लाख. ओके, त्यावरून आपल्याला इथे किती आपली प्रॉफिट ट्रान्सफर टू पी एन एल तो फाइंड आउट होईल. तर प्रॉफिट ट्रान्सफर टू पी एन एल येतो आहे 1 करोड 12 लाख 13 थाउजंड 100. ओके, एवढा आपला प्रॉफिट ट्रान्सफर टू पी एन एल अकाउंट येणार आहे 1 करोड 12 लाख 13 थाउजंड 100. आणि रिझर्वला रिमेनिंग अमाऊंट आपल्या मेन्शन करायला लागेल. बॅलन्सिंग अमाऊंट, बॅलन्सिंग अमाऊंट येते 53 लाख 98 थाउजंड 900 एवढी आपली रिझर्वला आपली ट्रान्सफर होईल. ओके, एवढी अमाऊंट आपली रिझर्वला आपली ट्रान्सफर होईल. हे झालं आपलं सेकंड इयरचं आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके, सेकंड इयर अमाऊंट आपली कंप्लीट झाली. आता थर्ड इयरचं आपण प्रिपेअर करूया, ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो. March 31, 2006 थर्ड इयरचं आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ओके, डब्ल्यू आय पी आता चेंज होईल, हे सर्व अमाऊंट चेंजेस होतील. ओके, 2006 पहिल्यांदा वर्क हे जे गोष्टी आहेत ते आपल्या ॲज इट इज आपल्या कॉपी पेस्ट करून घ्यायला लागतील. मटेरियल ॲट साईट, वर्क अनसर्टिफाईड आणि वर्क सर्टिफाईड, बघा क्युम्युलेटिव्हच कन्सिडर करायचं आहे. ती एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला क्युम्युलेटिव्ह गोष्ट इथे ट्रान्सफर करून घ्यायची आहे. ओके, ते आपण ट्रान्सफर करून घेतल्या. अरे, आपण अजून एक गोष्ट ॲक्च्युली मिस्टेक केली. लास्ट प्रॉब्लेममध्ये आपल्या रिझर्वल क्रेडिट साईडला आपल्याला ट्रान्सफर करायचा होता, तो आपण ट्रान्सफरच केला नाही ॲक्च्युली. तो ट्रान्सफर करून आपल्याला फाइंड आउट करायला लागली ते बाय रिझर्व येईल. ओके, ती गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे जे 12 लाख 40 थाउजंड रुपीज, ते इथे रिझर्व आपला मेन्शन होईल 12 लाख 40 थाउजंड रुपीज. ओके, त्यानुसार आपला प्रॉफिट ॲक्च्युली आपला चेंज होईल. आपला टोटल अमाऊंट आता आपली फाइंड आउट होईल 6 करोड 17 लाख 65 थाउजंड. ओके, 6 करोड 17 लाख 65 थाउजंड. ओके, त्यानुसार आपला नॅशनल प्रॉफिट आपला चेंज होईल
नॉशनल प्रॉफिट चेंज होऊन आपला पीएनएल सुद्धा चेंज होईल. 1 करोड 78 लाख 52 थाउजंड. त्यानुसार आपल्याला नेट प्रॉफिट आपला फाइंड आउट होईल 1 करोड 20 लाख 50 थाउजंड 100. आणि बॅलन्सिंग अमाऊंट आपला रिझर्व आपला फाइंड आउट होईल. बॅलन्सिंग अमाऊंट 5 करोड 80 सॉरी 58 लाख 1 थाउजंड 900 रुपीज. आणि 58 लाख 1 थाउजंड 900 आपली इकडेसुद्धा ट्रान्सफर होतील थर्ड इयरच्या क्रेडिट साईडला रिझर्व. इथेच मेन्शन करतो रिझर्व. ओके क्लिअर आहे. आपण लास्ट स्टेपमध्ये सुद्धा आपण रिझर्व आपण ट्रान्सफर केला नाही नव्हता ॲक्च्युली, तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिझर्व आणि वर्क इन प्रोग्रेस ते आपल्याला पहिल्यांदा ट्रान्सफर करून घ्यायचे, नंतर आपल्याला बॅलन्सिंग अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची असणार आहे. ओके तर लास्ट प्रॉब्लेममध्ये म्हणजे लास्ट अकाउंट आपण क्लोज करताना रिझर्व आपण ट्रान्सफर करायला आपण पुन्हा विसरलेलो होतो, तर तो आपण पहिल्यांदा आपण ट्रान्सफर करून घेतला, नंतर आपण हा पीएनएल आणि रिझर्व आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके तर आता इथे आपण रिझर्व ऑलरेडी आपण ट्रान्सफर करून घेतलेला, वर्क इन प्रोग्रेस आपण ऑलरेडी आता ट्रान्सफर करून घेतलेले आहेत. ओके आता लास्ट इयरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे डब्ल्यू आय पी येणार नाही आहे ॲक्च्युली. ओके आता आपण ट्रान्सफर करूया. थर्ड इयरची इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण मेन्शन करूया. मटेरियल परचेस, मटेरियल परचेस किती आहे? 19 लाख 75 थाउजंड. आय डी सी ट्रान्सफर होतील 19 लाख 75 थाउजंड. नेक्स्ट डायरेक्ट लेबर 1 करोड 3 लॅक्स. आर्किटेक्ट फी 5 लॅक. नेक्स्ट सुपरवायझर चार्जेस 2 लॅक 76 थाउजंड. 2 लॅक 76 थाउजंड. ओवरहेड चार्जेस 87 लॅक 11 थाउजंड. 87 लॅक 11 थाउजंड. नेक्स्ट डेप्रिसिएशन, लास्ट इयरचा डेप्रिसिएशन आपण ऑलरेडी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. किती आहे लास्ट इयरचा डेप्रिसिएशन? 10 लॅक रुपीज. त्यामुळे डेप्रिसिएशन आपलं मेन्शन होईल इथे 10 लॅक रुपीज. ओके आता इथे नॉशनल प्रॉफिट येणार नाही, डायरेक्ट आपला पी एन एल येईल टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लास्ट इयरचं आहे कारण की त्यावर्षी आपला कॉन्ट्रॅक्ट आपला कंप्लीट झालेला आहे, त्यामुळे इथे आपलं काही नॉशनल प्रॉफिट येणार नाही आहे. आणि एक दुसरी एक गोष्ट, मटेरियल ॲट साईट आपलं मेन्शन होईल, ते ॲज इट इज मेन्शन होईल ॲक्च्युली. मटेरियल ॲट साईट 75 थाउजंड क्रेडिट साईटला बाय मटेरियल ॲट साईट. ओके 75 थाउजंड. आणि वर्क सर्टिफाईड इथे मेन्शन होणार नाही आहे, तर आपण डायरेक्टली आपल्याला इथे बाय कॉन्ट्रॅक्ट अकाउंट मेन्शन करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट ही अकाउंट किती? 1.8 करोड. ओके ते ॲज डायरेक्टली आपलं मेन्शन होईल 8 करोड रुपीज कॉन्ट्रॅक्ट ही अकाउंट. ओके वर्क अनसर्टिफाईड नील आहे. मनी रिसिव्ड आपण फाइंड आउट केलेली आहे ऑलरेडी, आपण रिमेनिंग मनी पूर्ण रिसिव्ड होईल. आणि लास्ट इयर असल्यामुळे इथे डायरेक्ट पी एन एल येईल, त्यामुळे बॅलन्सिंग अमाऊंट फाइंड आउट करा. ते सम फाइंड आउट केले आपण. ओके हे ॲज इट इज इथे कॉपी पेस्ट केले. 8 करोड 58 लॅक्स 76 थाउजंड 900. ओके वरची सम मी इथे करतो ॲक्च्युली, म्हणजे ते आपल्याला मायनस करता येईल आणि आपल्याला पी एन एल आपल्याला फाइंड आउट होईल. ओके तर इथे मायनस करून आपला पी एन एल आपला फाइंड आउट होईल. पी एन एल येते 25 लॅक 89 थाउजंड 900. ओके एवढं आपला फायनल आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो आहे, फायनल प्रॉफिट येतो आहे एवढा. ओके तर क्युम्युलेटिव्ह प्रॉब्लेममध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लास्ट इयरचं डब्ल्यू आय पी आणि लास्ट इयरचं रिझर्व ट्रान्सफर करायला विसरू नका. जेव्हा आपण लास्ट इयरचं अकाउंट प्रिपेअर करतो, जेव्हा कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होणार आहे, तेव्हा वर्क सर्टिफाईड न मेन्शन करता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ही अकाउंट मेन्शन करायचं. तिथे ब्रॅकेटमध्ये पाहिजे तर मेन्शन करा वर्क सर्टिफाईड. ओके ब्रॅकेटमध्ये मेन्शन करा वर्क सर्टिफाईड. लास्ट इयरला आपण जेव्हा अकाउंट क्लोज करतो तेव्हा टू पी एन एल येईल,
तिथे नेट प्रॉफिट येणार आहे, तिथे नॉशनल प्रॉफिट येणार नाही आहे. या काही गोष्टी तर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, ओके. कोणाला काही क्वेरी आहे याच्यामध्ये? ओके, कोणाला काही क्वेरी असेल तर विचारा. काय आपले फर्स्ट इयर आपला सिंपल कॉन्ट्रॅक्ट सारखा अकाउंट प्रिपेअर होतं, सेकंड इयरला आपण जो डब्ल्यू आय पी आहे, फर्स्ट इयरचा क्लोजिंग डब्ल्यू आय पी आणि रिझर्व आहे ते आपण सेकंड इयरच्या अकाउंटला ओपनिंग बॅलन्स ट्रान्सफर करतो, हा डब्ल्यू आय पी आणि हा रिझर्व. ओके, सेकंड इयरचा डब्ल्यू आय पी जो फाइंड आउट होतो तो थर्ड इयरचा आपला ओपनिंग बॅलन्स राहतो, आणि रिझर्वसुद्धा आपला थर्ड इयरचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे, हे डब्ल्यू आय पी आणि रिझर्व. ओके, सेकंड इयरचा अकाउंट क्लोज करताना तुम्ही इथेसुद्धा नॅशनल प्रॉफिट फाइंड आउट केला, तो पी एन एल आणि रिझर्वला ट्रान्सफर केला, आणि थर्ड इयरचा अकाउंट क्लोज करताना जो आपला फायनल प्रॉफिट फाइंड आउट होईल तो डायरेक्ट पी एन एलला ट्रान्सफर होईल, आणि जे वर्क सर्टिफाईड असतात ते डायरेक्ट आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. ओके, आता आपल्याला ॲक्च्युली आपल्याला त्यांनी काय आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. तर एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट मी इथेच तुम्हाला दाखवतो. एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट, एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट फक्त ॲसेट साईड आपण प्रिपेअर करूया, लायबिलिटी साईडचं इन्फॉर्मेशन आपल्या काय प्रोव्हाइडच केलेलं नाही आहे. तर एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट फॉर एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2004. ओके, पहिली 31 मार्च 2004 मी फक्त ॲसेट साईड मेन्शन करतो आहे. ओके, ॲसेट साईड मेन्शन येईल. आपल्याला काय काय मेन्शन करावं लागतं एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीटमध्ये? आपल्याला पहिल्यांदा प्लांट अँड मशिनरी मेन्शन करायला लागेल, प्लांट अँड मशिनरी. ओके, इथे रुपीज मेन्शन करतो, प्लांट अँड मशिनरी आणि रुपीज, हे इनर आणि आउटर रुपीज मेन्शन करतो. प्लांट अँड मशिनरीचा ओपनिंग बॅलन्स किती होता? 60 लॅक्स रुपीज होता. ओके, प्लांट अँड मशिनरीचा ओपनिंग बॅलन्स होता 60 लॅक्स. त्याच्यावरती डेप्रिसिएशन येईल, लेस डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन. फर्स्ट इयरला आपण किती डेप्रिसिएशन चार्ज केलं तेवढं डेप्रिसिएशन मेन्शन होईल. फर्स्ट इयरला डेप्रिसिएशन आहे 9 लॅक, तेवढं डेप्रिसिएशन इथे मेन्शन येईल 9 लॅक. अँड ते ॲज इट इज इथे आपलं बॅलन्सिंग अमाऊंट आउटर कॉलमला फाईंड आउट होईल. ओके, 51 लॅक्स. हे पहिल्यांदा आपण प्लांट अँड मशिनरी मेन्शन केलं. नेक्स्ट आपण मटेरियल ॲट साईट मेन्शन करूया, मटेरियल ॲट साईट, ते सुद्धा आपलं मेन्शन होणार आहे. सेकंड इयरचं मटेरियल ॲट साईट, ॲक्च्युली डब्ल्यू आय पी डायरेक्ट मेन्शन केला तरीसुद्धा चालेल. ॲक्च्युली मटेरियल ॲट साईट आहे, फर्स्ट इयरचं मटेरियल ॲट साईट होतं 50 लॅक्स रुपीज, सॉरी 50,000 रुपीज. तर मटेरियल ॲट साईट 50,000 रुपीज. नेक्स्ट आपण डब्ल्यू आय पी मेन्शन करूया. आता डब्ल्यू आय पी मेन्शन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काही सिक्वेन्स आपल्या त्यांनी प्रोव्हाइड केले, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड, या दोन गोष्टी आपल्याला मेन्शन करायच्या. ओके, वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईड. ओके, हे मेन्शन करायचं आहे. जेवढी अमाऊंट आहे ती इनर कॉलमला आपण मेन्शन करणार आहोत. फर्स्ट इयरची आपली वर्क सर्टिफाईड आणि वर्क अनसर्टिफाईड किती आहे? 2 लॅक्स अँड 2 करोर्स. ओके, त्याची जी टोटल अमाऊंट येईल त्या टोटल अमाऊंटमधून आपल्याला लेस, ॲक्च्युली त्या टोटल अमाऊंटमधून आपल्याला लेस आपल्या कॅश रिसीट आपल्याला करायचं आहे. ही जी टोटल अमाऊंट आली त्याच्यामधून आपल्याला लेस कॅश रिसीट. कॅश रिसीट किती होता फर्स्ट इयरला? 1 करोड 80 लॅक्स. ओके, तर 1 करोड 80 लॅक्स मायनस करायचं आपल्याला, आणि आउटर कॉलमला आपल्या ती अमाऊंट आपल्याला मेन्शन करायची. ओके, 22 लॅक्स रुपीज. हा आपला एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीटचा आपला फॉर्मॅट आहे. ओके, इथे आपला सम करायचं आहे फक्त. ओके, आपले एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट इथे आपले कंप्लीट झाले, फर्स्ट इयरची आपली कंप्लीट झालेली एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट. ओके,
हे बघा ह्या गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. प्लांट अँड मशिनरी त्याच्यावरचं डेप्रिसिएशन WIP मध्ये वर्क सर्टिफाईड वर्क अनसर्टिफाईड लेस रिझर्व पण राहिलं आपलं करायचं ॲक्च्युली. ओके लेस रिझर्व लेस रिझर्व करून जी बॅलन्सिंग अमाऊंट येईल. आता लेस रिझर्व आपले फर्स्ट फर्स्ट कॉन्ट्रॅक्टचं लेस रिझर्व किती होते? फर्स्ट कॉन्ट्रॅक्टचे रिझर्व होते 12,40,000. ओके लेस रिझर्व 12,40,000. ओके लेस करून जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटमधून आपल्याला कॅश रिसीव्ह आपल्या मायनस करायचे. ओके त्या अमाऊंटमधून आपल्याला कॅश रिसीव्ह मायनस करायचे. सॉरी ओके सेम फॉर्मॅट आपण सेकंड इयरला आपण यूज करणार आहोत. टू थाउजंड फायव्हचं आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके इथे आता प्लांट अँड मशिनरी असणारे 51 लॅक्स, ओपनिंग बॅलन्स डेप्रिसिएशन 12 लॅक रुपीज आहे. ओके मटेरियल एट साईट सेकंड इयरचं किती आहे ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. सेकंड इयरचं मटेरियल एट साईट एट 1,25,000. मटेरियल एट साईट आहे 1,25,000. ओके वर्क सर्टिफाईड आणि अनसर्टिफाईड वर्क सेकंड इयरचा आहे. ओके रिझर्व मायनस करायला लागतील आणि कॅश रिसीव्ह मायनस करायला लागेल. रिझर्व किती आहेत सेकंड इयरचे? 58,01,900 रिझर्व आहेत. 58,01,900 आणि कॅश रिसीव्ह आहेत सेकंड इयरचे टोटल 5,40,00,000. सेकंड इयरचे आपण कॅश रिसीव्ह आपण फाइंड आउट केलेले 5,40,00,000. ओके तर एवढी अमाऊंट आपली म्हणजे बॅलन्सिंग अमाऊंट राहील आणि टोटल आपली फाइंड आउट होईल. आणि थर्ड इयरचं एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट सेम त्याच पद्धतीने 31 मार्च 2006 इथे प्लांट अँड मशिनरी ओपनिंग बॅलन्स येईल 39 लॅक्स, डेप्रिसिएशन आपला येईल 10 लॅक रुपीजचं डेप्रिसिएशन होतं. ओके मटेरियल ॲट साईड थर्ड इयरचं मटेरियल ॲट साईड आहे 75,000. थर्ड इयरला ओके अशा पद्धतीने ॲक्च्युली WIP येणारच नाही थर्ड इयरला. ओके WIP नील येईल ॲक्च्युली थर्ड इयरला. ओके कारण की कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट झाल्यामुळे थर्ड इयरला WIP नील येईल. अशा पद्धतीने आपला एक्स्ट्रॅक्ट ऑफ बॅलन्स शीट ॲक्च्युली प्रिपेअर होईल. ओके